अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोद येथे आज ग्रामपंचायत सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली असून तब्बल 25 वर्षांनंतर वाकोद ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे। राष्ट्रवादीच्या ग्रामविकास पॅनलच्या सरलाताई सपकाळ यांची सरपंचपदी तर रवींद्र भगत यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे। निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांनी पहिल्याच दिवशी गावाच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची बैठक घेत गावातील पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याबद्दल चर्चा केली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेर तालुक्यातील वाकोद या गावी आलेलो आहोत। येथे गेल्या 25 वर्षांपासून भाजपा हाती सत्ता होती, मात्र यावर्षी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून सरपंचपदी सरलाताई सपकाळ यांची निवड झालेली आहे, तर उपसरपंचपदी रवींद्र भगत यांची निवड झालेली आहे। तर आत्ता आपल्यासोबत ते इथे उपस्थित आहे, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार। तुम्ही कोणता उद्देश, डोळ्यांसमोर तुमचा कोणता उद्देश होऊन तुम्ही ही निवडणूक? मी गावाचा विकास करणार। मग तुमची इथून पुढचे गावाच्या विकासासाठीची इथून पुढची वाटचाल कशी आहे? सर्वांचा विकास करायचा गावाचा, वर्ग ज्यांनी मला निवडून मानले त्यांचा आभारी। विकासात कोणकोणते उद्देश आहेत? आता समाज कल्याण म्हणजे घरकुले, गावाची आरोग्य, गावातली काही नाली। तर आता आपल्यासोबत उपसरपंच रवींद्र भगत हे आहे, तर आपण त्यांच्याकडून देखील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तुमच्या कोणता उद्देश तुम्ही? आमच्या गावात जे समजा हुकुमशाही प्रकारचं राजकारण किंवा राजकारणी स्वरूपात जनतेचं समजा कोंडी कुठेतरी कोंडी होत होती, त्याकरता आम्ही सर्व संघटना राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र निवडणूक लढवली आणि अन्यायाविरुद्ध, म्हणजे ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती निवडणूक होती, जनतेनं जनशक्तीचा विजय केला आणि धनशक्तीची पराभव केला। मग आता इथून पुढे गावाच्या विकासासाठी तुमची इथून पुढची वाटचाल कशी राहील? आमची गावाच्या विकासाची वाटचाल ते जनतेचे प्रश्न आहे, जनता जे आम्हाला सुचवेल ते काम आम्ही जनतेपर्यंत जनतेचे करणार आहे। आज मी सर्वप्रथम या ऐतिहासिक विजयाचं संपूर्ण श्रेय जे आहे ते श्रेय मी या वाकोदकरांना देईल की त्यांनी खऱ्या अर्थाने आज हुकुमशाहीविरुद्ध जी लोकशाही आहे ती लोकशाही काय असते आणि सत्तांतर काय असतं हे खऱ्या अर्थाने दाखवून दिलं आणि त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचं मी सर्वप्रथम आभार मानेल। आणि त्याचबरोबर आपले जे सर्व सदस्य आहेत, सरपंच सरलाताई सपकाळे असतील, उपसरपंच नवनिर्वाचित उपसरपंच भैयाभाऊ भगत असतील आणि सर्व आमचे सदस्य सर्व या सर्वांचं मनापासून आभार मानेल, मनापासून अभिनंदन करेल आणि त्यांना पुढच्या या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईल। आणि त्याचबरोबर मी सर्व या ग्रामस्थांचं सदस्यांचं आभार मानेल आणि ग्रामविकास हाच ध्यास ठेवून पुढचा विकास जो आहे तो ग्रामस्थ केंद्रित असेल, जो एक सत्ता होती एक हुकमी कार्यक्रम होता तो आता मोडून पाडण्यात येईल आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो ग्रामस्थ हाच केंद्रबिंदू मानून त्या ग्रामस्थांचा विकास हाच उद्देश ठेवून या पुढची 5 वर्ष वाटचाल चालणार आहे। हे 5 वर्षानंतर ही सत्ता अबाधित पुढेही टिकू हेच आमचं मी सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या वाकोद ग्रामपंचायतीवर फडकला असं जाहीर करतो। सर्वप्रथम मी या वाकोद गावाच्या सर्व ग्रामस्थांचं भगिनीचं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेस कार्यकर्ते, शिवसेना कार्यकर्ते यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। आलेल्या सरपंच सदस्य यांनी आपल्या वाकोद गावाचे भवराव भाऊ जैन यांच्या पावलावर पाऊल ठेवून गावाचा विकास करावा आणि तो विकास करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं, सरपंचाचं आणि सर्व वाकोद गावाच्या सर्व ग्रामस्थांचं मी यांना सर्वांना हा विकास करण्यासाठी शुभ आशीर्वाद देतो। वाकोद ग्रामपंचायत 15 जानेवारीला निवड झालेली होती। आज या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंचाची निवड झालेली आहे।
सर्व गावकऱ्यांनी भरघोस मतदानाने त्यांच्या पत्रामध्ये दान दिलेलं आहे आणि अपेक्षा केलेल्या आहेत त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी करावं हेच मी गावकऱ्यांतर्फे त्यांना विनंती करतो. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच निवड झालेले डेप्युटी सरपंच भैयाभाऊ भगत व सरपंच सरलाताई सपकाळ, बाबासाहेबांना प्रेरित असलेलं लोकशाहीचं एक माध्यम, सशक्त माध्यम वाकोद्वाशांना मिळालं, त्या माध्यमाचं सोनं करावं हीच आम्हा वाकोद्वाशांची अपेक्षा. वाकोद्वाशियांनी भरभरून मतदान करून ज्या अपेक्षेसाठी ग्रामस्थांनी ग्रामविकास पॅनलला निवडून दिले, हे ग्रामविकास पॅनलला निवडून दिलेल्या ग्रामस्थांच्या अपेक्षा हे पॅनल पूर्ण करेल आणि सर्व ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहे, ज्या समस्या आतापर्यंत सर्व ग्रामस्थांना उद्भवल्या ते सामोरे गेले आणि या समस्याचं निवारण व्हावं या अपेक्षांनी ग्रामस्थांनी निवडून दिलेलं आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न हे सदस्य आणि सरपंच करतील. 25 वर्षापासून ह्या गावामध्ये एक हाती सत्ता होती, परंतु त्यांचं वागणं बोलणं या सर्व गोष्टींना कंटाळून लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या प्रेरणेतून स्वतः वाहून घेतली. जनसामान्य कार्यकर्ता उभा राहून आणि सामान्य लोकांनी पूर्ण मतांचं जे दान वाकोच्या या पॅनलच्या स्वरूपानं पदरात दिलं आणि सरपंच आणि उपसरपंच महाविकास आघाडीचा या गावामध्ये आज पदावर आले, त्याचप्रमाणे लोकांनी जो विश्वास दिला आहे, लोकांच्या विश्वासात पात्र असं 5 वर्षामध्ये गाव हे आदर्श केल्या जाईल अशी इच्छा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं ह्या पॅनलकडून करतो आणि लोकांनी जे मतदान दिलं त्याबद्दल सर्व वाकोदवासियांचं पुनर्शी एकदा धन्यवाद करतो. पहिल्या सर्व ग्रामस्थांचे त्यांचे स्वागत करतो. त्यांनी जे आमच्या पॅनलला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आम्ही दिलेले जनतेला जे आश्वासन असेल किंवा लोकांचे जे प्रश्न असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि विराजमान झाल्यानंतर त्यांनी संकल्पही व्यक्त केला आणि तो मूर्त स्वरूपात सादरही होतोय की सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर आणि खुर्चीवर बसल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. येणाऱ्या आगामी काळामध्ये पाण्याची टंचाई बघता ती कशी निवारण होईल त्याचं आणि पाण्याचं नियोजन कसं लागेल याविषयी आपण 20 मिनिटं चर्चा करणार आहोतच. पण पक्ष संघटन आणि पॅनल प्रमुखांच्या वतीनं या ठिकाणी प्रेसची भूमिका राहिली आणि आपण निबोधा त्याबद्दल खरंच आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्य व पॅनल प्रमुख यांच्या वतीनं आपले मनस्वी आभार. सर्व प्रेसच्या मेंबरांनी जे सहकार्य आणि जे प्रेम दाखवलं भविष्यातही असंच प्रेम आणि सहयोग अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वर्तमान स्थितीतला ग्रामपंचायतचा स्टाफ यांच्याकडनंही सहकार्याची अपेक्षा ठेवतो. आपण एकमेकांना सहकार्य करूया आणि ग्रामस्थांचं समस्यांचं उत्थान करूया. सर्वात महत्त्वाचा विषय पाणी. तर किशोरदा यांनी जेही वाघमान असतील त्यांनी वर्तमान स्थितीमध्ये पाण्याची सोडण्याची पद्धत आणि टायमिंग याच्याबद्दल त्यांनी सांगावं आणि समस्या काय त्याबद्दल त्यांनी सांगावं. आपण सर्वांचं अभिनंदन सत्कार स्वीकारलेला आहे असंच प्रेम पुढेही राहील त्याबद्दल माझ्या मला शंका नाही. परंतु आपल्याला सत्कार आणि या आशीर्वादाला भरून न जाता आपल्याला लागलीच कामाला लागायचं आहे. यामध्ये वाक्य होतं ग्रामविकास यस हाच ध्यास. या ध्यासाप्रमाणे आपल्याला
ग्रामपंचायतच्या किंवा गावाच्या विकासासाठी तात्काळ कामाला लागायचं आहे, त्या अनुषंगाने आपण ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे. आता विषय असा आहे की पहिला तो मुद्दा आहे महत्त्वाचा की पाण्याचा. सर्वात महत्त्वाचं पाणी हे गावासाठी हे संधी ठरते, म्हणून पाणी मुबलक मिळणं हे गावाचं म्हणजे गावाचं प्रथम गरज त्या ठिकाणी आहे. आणि याच कर्मचाऱ्यांवर आपलं पुढचं देखील वाटचाल अवलंबून असते, म्हणून त्या सर्व कर्मचाऱ्यांचं जे सहकार्य अगोदर होतं त्यापेक्षा अधिक सहकार्य मी म्हणेल सहकार्य या गावासाठी, या आपल्या ग्रामपंचायतीसाठी, आपल्या लोकांसाठी किंवा गावाच्या लोकांसाठी हे सहकार्य अपेक्षित आहे. आता विषय असा आहे की पाण्याचं जे नियोजन आहे ते थोडं विस्कळीत झालेलं आहे, थोडी टंचाई आहेच. आता मागे काही घटना घडल्या त्या काही पुन्हा मी त्या या ठिकाणी विषय करत नाही, त्यावर सविस्तर बोलू. परंतु आजच्या घडीला जे पाण्याचं नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन आपण मला वाटतं 8 ते 10 दिवस काय 8 दिवस किती वाल होत आपले रोजच्या 8 वाल होतात, किती तास चालले प्रत्येकी वाल 45 मिनिटे. हा म्हणजे 8 दिवसाआड ते पाणी येतं. आज आपले 8 दिवस असतील किंवा काही ठिकाणी आता लोकांनी सांगितलं की 10 दिवस होतात काही ठिकाणी. यासाठी फक्त आमच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या वतीनं मी तुम्हाला एकच विनंती करेल की अजून हे 8 दिवस आपला कमी कशी करता येईल, यासाठी आपलं काय नियोजन करता येईल, याच या आपल्या मासिक मीटिंग या 7 दिवसात लागणार आहे. उद्या मला वाटतं आदित्यने निघतील, 7 दिवस मासिक मीटिंग लागेल आपली, त्या मासिक मीटिंग पर्यंत आपल्याला काय नियोजन करावं लागेल की हे केल्यानं आपल्याला आपला ग्रामस्थ प्रश्न जो 8 दिवसाचा आहे तो 6 दिवसावर येईल 5 दिवसावर येईल, एवढीच फक्त अपेक्षा तुमच्याकडनं करतो. वेळोवेळी आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगत जाऊ, त्याचप्रमाणे आपल्याला फक्त आपलाच वैयक्तिक स्वार्थ न पाहता आपला गावाचा विकास हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदस्यही आणि कर्मचारीही त्याचपर्यंत कार्य करतील हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पाण्याची समस्या ही जी जेन्युइन आहे खरोखर आहे ती पाण्याची समस्या, फक्त 8 दिवसाआड आज पाणी मिळतंय, थोडीशी अडचण आली लगेच 10 दिवसावर जातं 11 दिवसावर जातं, तर ती समस्या कुठेतरी कमी व्हावी, 5 ते 6 दिवसावर एक घ्या पाणी मिळावं ग्रामस्थांना, यासाठी आपल्याला या पुढच्या मासिक मीटिंग पर्यंत आपलं तुम्ही नियोजन सांगायचं आहे की त्या मीटिंग पर्यंत आपलं काय करता येईल की आपलं ह्या गोष्टीने हे पाणी 8 दिवसात आपलं 6 दिवसात किंवा 5 दिवसात कमीत कमी किती दिवसात आणता येईल याचं नियोजन करणं तुमचं सहकार्य या गावासाठी या ग्रामस्थांची अपेक्षित आहे. बरोबर, तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही खूप सांगा. आता कसं सांगायचं 5-7 दिवसापर्यंत सांगा गावाच्या विकासासाठी हे पहिलं पाऊल आपण उचललेलं आहे, या गावाच्या विकासाचा प्रारंभ केलेला आहे. पहिल्या दिवशी सरकार यांनी घोरून जात आपण गावाच्या विकासाला सुरुवात केली आहे, याबद्दल मी खरोखर सरपंच आणि उपसरपंच आणि सर्व सदस्यांचं आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीने की त्यांनी या कामाला सुरुवात केली आणि प्रामुख्याने जे प्राधान्य दिलं ते पाण्याला दिलं. सभासदांचा मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या गावातील ग्रामस्थांनी जे ज्या परिस्थितीवर मात करत कोणत्याही गोष्टीला न घाबरता ग्रामस्थांनी आपल्याला इतकं मोठा विजय मिळवून दिला, त्या विजयाला आपण आपल्या परीने किती पर्यंत आणि किती चांगल्या तऱ्हेने सार्थक करू आणि आपली भविष्याची जी वाटचाल आहे हे आता अशीच सदगतीत की कोणी आपल्याला यावेळेस आपण एक काठावर आलो पुढल्या चुडच्या आपण आपली पूर्ण पदोगती म्हणजे जी आपल्यातली होती ते कमी करून चांगल्या तऱ्हेने आपण सर्व गावकऱ्यांचं मन कसं जिंकू हे गोष्ट लक्षात घेऊन सगळ्या मेंबर लोकांना हेच विनंती करेल की कुठेही कोणाही ग्रामपंचायतची काही अडचण असली कोणत्याही गोष्टी असतात त्यावेळेस त्यांना प्रेमाने त्यांची जी अडचण आपल्याकडून जितक्या चांगल्या लवकरात लवकर आपल्याकडून पार केलं जाईल या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे इतकं म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो. विश्वास ठेवून गावातील जनता यांनी आम्हाला निवडून दिलं आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या याच्यासाठी सर्वांचे आभार मानतो. नुकतीच सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडलेली आहे, तर सरपंच उपसरपंच निवड करण्यात आलेली आहे, तर निवड होताच लागलीच त्यांनी गावातील पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याबाबत सरपंच उपसरपंच व सरपंच उपसरपंच यांनी मिळून सदस्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केलेली आहे. कॅमेरामन पवन सुरवाडेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, वाकोद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.